हॅलो एव्हरी वन हेल्दी किड्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ओट्सचा उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत बनवायला अगदी सोपी आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांना बन नाश्त्यासाठी नक्कीही देऊ शकता त्याचबरोबर त्यांना टिफिनलाही सु रेसिपी देऊ शकता चला तर मग पाहूयात ती रेसिपी कशी बनवायची आता इथे मी घेतलेला आहे एक दोन चमचे रवा बारीक रवा घेतलेला आहे मी त्यानंतर दोन ते तीन चमचे मी ओट्स घेतलेले आहेत होल ओट्स आहेत ते तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या काही हरकत नाही आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे मी वटाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन चमचे मी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन काजू घेतलेले आहेत मी बारीक तुकडे करून त्यानंतर फोडणीसाठी इथे मी घेतलेलं आहे जिरे आणि मोहरी त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर एक मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हिंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅनवर गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी रवा घालून घेते आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी तूप किंवा तेल काही वापरलेलं नाही आहे फक्त रवा मी भाजून घेणार आहे तुम्ही तुपामध्ये भाजला तरी चालेल आणि शक्यतो तुपामध्येच ही रेसिपी बनवा त्याचबरोबर हा रवा आपल्याला अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती तुम्ही भाजायला गेला तर तो करपतो आणि मग उपिटा त्या उपम्याला उप चव चांगली लागत नाही आता या रवा भाजून घेतल्यानंतर त्याचबरोबर आपल्याला ओट्स देखील भाजून घ्यायचे आहेत आता रवा बघा चांगला भाजलेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये आपण ओट्स भाजून घेणार आहोत ओट्समध्ये सुद्धा आपल्याला तेल किंवा तूप घालायची गरज नाही आहे असे डायरेक्ट तुम्ही फक्त थोडेसे ड्राय रोस्ट रोस्ट करून घ्या ओट्स तुम्ही कुठल्याही कंपनीचे घ्या काही हरकत नाही आहे पण ओट्स तुम्ही तुमच्या मुलांना नक्की ट्राय करा पचायला खूप हलके असतात आणि खूप सारे बेनिफिट्स आहेत त्या ओट्सचे नक्की तुम्ही ट्राय करा आणि अजून बऱ्याच मी ओट्सच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत त्याच्यासुद्धा मी लिंक तुम्हाला देईन अगदी सहा महिन्यापासून तुम्ही तुमच्या बाळांना ओट्स देऊ तारे शकता तर त्या सगळ्या रेसिपी तुम्ही एकदा पाहून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन आता पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालून घेते एक अर्धा चमचा आपल्याला तुपामध्ये हा उपमा बनवायचा आहे आता तूप थोडंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी जिरे मोहरी घालून घेणार आहे जिरे मोहरी थोडी चांगली गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेणार आहोत आता आपण जनरली जसा रव्याचा उपमा बनवतो उपीट त्याला काही लोक म्हणतात तो बनवतो तसंच आपल्याला हा बनवायचा आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला ओट्स ॲड करायचे आहेत आणि मी काही व्हेजिटेबल्स पण त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्ही जर अजून काही एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ॲड करणार असाल तरी देखील तुम्ही करू शकता आता ह्याच्यामध्ये मी काजू देखील घातलेले आहेत त्या कांद्यामध्येच आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले भाजले जातील त्यानंतर मी मिरची घालते मिरचीसुद्धा आपल्याला चांगली त्याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे त्याच्यानंतर सगळ्या भाज्यासुद्धा आपण ह्याच्यामध्येच ॲड करणार आहोत थोडंसं मी हिंग घातलेलं आहे हिंगसुद्धा तुम्ही तुमच्या मुलांना डाएटमध्ये त्यांच्या नक्की इन्क्लूड करा मुलांना पचनासाठी त्याचा खूप फायदा होतो अगदी सहा महिन्याच्या बाळापासून तुम्ही हिंग द्यायला चालू करू शकता ओट्सच्या आणखी काही रेसिपी आहेत ज्या सहा महिन्याच्या बाळापासून तुम्ही अगदी देऊ शकता त्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर इथे मी हळद घातलेली आहे त्याच्यानंतर आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत इथे मी गाजर घातलेला आहे त्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत हिरवे वाटाणे त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे सर्व भाज्या आपण चांगल्या मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन मिनिट आपल्याला त्या शिजवून आहेत आता तुम्ही ही रेसिपी तुमच्या दीड वर्षाच्या मुलांपासून द्यायला चालू करू शकता त्याच्या अगोदरच्या मुलांना जर तुम्हाला ओट्स द्या ओट्स द्यायचे असतील तर त्याच्या देखील रेसिपीज आहेत त्यासुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या आता हे चांगलं एक दोन मिनिट भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी एक कप पाणी घातलेलं आहे आता दोन चमचे मी रवा घेतलेला होता आणि दोन ते तीन चमचे मी ओट्स घेतलेले होते त्या अंदाजाने तेवढ्या ह्याला एक कप पाणी पुरेसं होतं मग तुम्ही तुमच्या जान अंदाजाने त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर समजा उपमा शिजल्यानंतर जर वाटलं की थोडा कोरडा झालेला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये वरून पाणी गरम पाणी ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आता एक वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी आपण ही रेसिपी आहे म्हटल्यावर ती तुम्ही मीठ त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याला एक उकळी आणून द्यायची आणि त्याच्यानंतर आपण रवा आणि ओट्सचं जे मिक्सचर आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आता आपण नॉर्मली जसा उपमा बनवतो उपीट बनवतो तशीच ही रेसिपी आहे फक्त आपण याच्यामध्ये ओट्स ॲड केलेले आहेत कारण फक्त ओट्सचा जर उपमा आपण बनवला तर काही मुलं खाणार नाहीत जर तुमच्या मुलांना ओट्सची सवय नसेल आणि ह्या अगोदर मुलांनी ओट्स खाल्ले नसतील तर असे हळूहळू तुम्ही त्यांच्या डाएटमध्ये ओट्स ॲड करू शकता त्याच्यामुळे थोडा रवा आणि थोडे ओट्स घेऊन असा ओट्सचा जर उपमा तुम्ही बनवला तर तुमच्या मुलांना नक्की आवडेल याच्यामध्ये थोडीशी आपण साखरसुद्धा ॲड करणार आहोत थोडंसं तिखट गोड अशी त्याची चव लागते आणि मुलांना ती खूप आवडते त्याच्यामध्ये तु तुम्ही अगदी थोडी म्हणजे एक अर्धा चमचा पुरेशी होईल इतकी साखर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे एक छान अशी त्याला उकळी आणून द्यायची इथे तुम्ही बघू शकता मी थोडीशी अगदी थोडी त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि छान त्याला उकळी आणून द्यायची कारण त्याच्यामधल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजल्या पाहिजेत आता चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओट्स आणि रवा ॲड करणार आहे आता ते टाक घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे ओट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं त्याच्यामुळे तुमच्या मुलांना जर कॉन्स्टिबेशनचा त्रास असेल म्हणजे हार्ट मोशन होत असेल किंवा पोट मुलांचं सा साफ होत नसेल तर तुम्ही नक्की त्यांना ओट्स रेग्युलर बेसिसवरती द्या रोज जरी तुम्ही त्यांना एक टाईम ओट्स दिले तरी त्याचं काहीही म्हणजे साईड का इफेक्ट तर होणारच नाही आहे उलट ना फायदे तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या मुलाचं एका हेल्दी वेमध्ये वजन वाढलेलं तुम्हाला दिसेल त्याचबरोबर स्किन ग्लोईंग होईल त्याचबरोबर केस लहान मुलांचे केससुद्धा खूप शा शायनी आणि सिल्की होतात ओट्समुळे त्यामुळे नक्की तुम्ही ते त्यांच्या या डाएटमध्ये ओट्स इन्क्लूड करा आता इथे तुम्ही बघू शकता एक पाच मिनिट मी झाकण ठेवून ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान उपमा तयार झालेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्या मुलांना आवडली का मुलांना तुम्ही लंच लंच बॉक्समध्ये टिफिन बॉक्समध्ये जरी दिली तरी मुलं खूप आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे हेल्दी तर खूपच आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाकी सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या धन्यवाद